मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर नंतर ट्विटर वॉर सुरू झाले. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईत सोशल मीडिया हे जोरदार ऍक्टिव्ह आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचं जोरदार ट्विटर वॉर सुरू आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी 2 दिवसांपूर्वी ट्विटरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टीका केली होती. जाणते आजोबा नातवंडांसमोर मुके मुके, आजोबांच्या डोळ्यांसमोर धुके 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 असे शब्द शेलार यांनी पवारांना टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आशिष शेलार यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार कोपरखळ्या दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाचे प्रलोभन दाखवून कसे झुलवत ठेवले. शिवसेने विरोधात त्यांचा वापर करून घेतल्याने युती झाल्यावर शेलार यांची होची झाली अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. धनंजय मुंडेच्या टीकेमुळे दिवसलेल्या आशिष शेलार यांनी ट्विटरवरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. स्वतःच्या काका ताईला सोडून बारामतीच्या काका ताईचा प्रचार करणारे धनंजय राव चिडले असे त्यांनी या ट्विटरमध्ये म्हटले. शेलार आणि मुंडे यांचा जोरदार ट्विटर वॉर सुरू आहे. धनंजय राव का चिडले असा सवाल शेलार यांनी केल्यानंतर धनंजय मुंडेंनी एक कविता ट्विट करताना शेलारांचे तोंड म्हणजे फुटके खापर आहे अशी खोचक टीका केली. एकीकडे शेलार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचा कलकीतुरा रंगलेला असतानाच शेलारांनी मनसेवरही निशाणा साधला. शिवाजी पार्कच्या बाभळीत बारामतीची पोरी अशी टीका शेलार यांनी राज ठाकरेंवर केली. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या मनसेनेही आशिष शेलार यांना जोरदार प्रतिउत्तर दिले. आशिष शेलार यांना बारावा गडी असे संबोधताना मनसेने नरेंद्र मोदी आणि अमित शहांवरही टीका केली. ब्युरो रिपोर्ट आधार न्यूज मुंबई.